प्लास्टिक मुक्त पनवेल हा रोटरीचा आणि एसआर जोशी मेमोरियल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला पनवेल महापालिका साथ देईल अशी ग्वाही उपमहापौर चारुशीला गरत यांनी दिली आहे. नवीन पनवेल येथील संत साईबाबा विद्या मंदिरात बुधवारी प्लास्टिक मुक्त अभियानाचा शुभारंभ झाला, त्यावेळी श्रीमती गरत बोलत होत्या. परिसरातील शाळांमध्ये प्लास्टिक कचरा जमा करण्यासाठी ड्रमची व्यवस्था करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिकचा पुनर्वापर ही काळाची गरज आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी रोटरीचे दिवंगत अध्यक्ष एस आर जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पनवेल नजीक उसरली येथे सुबोध निर्मल अभियान अंतर्गत प्लास्टिक रिसायकलिंग प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणामांची जाणीव निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब पनवेल सनराईजने पुढाकार घेतला आहे. यात प्लास्टिकचा वापर टाळणे, त्या प्लास्टिकचा पुनर्वापर करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉक्टर अनिल परमार आणि सुनीता जोशी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रासाविक रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे प्रेसिडेंट मदन बडगुजर यांनी केले. मुख्याध्यापिका अरुणा उरणकर, डॉक्टर दीपक खोत, डॉक्टर विजय कुलकर्णी, बाळकृष्ण आंबेकर, शिवाजी दुर्गे, पत्रकार बाबूराव खेडेकर, दीपक घोसाळकर आदी मान्यवर आणि शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लबचे सेक्रेटरी शैलेंद्र अक्कलकोटे यांनी केले.